एक जात पुरुष जात जी आहे ना ती हरामखोर आहे, नकोच आहे, आमच्या घरातच नको. मनात जे आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुमचा चेहरा हे प्रतिबिंब आहे, तो एक आरसा आहे. तर त्यामुळे त्या मनात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर चेहऱ्यावर उमटतात. तर जेव्हा मी अशा प्रकारच्या भूमिका करते तेव्हा हे भूमिका जगणं वगैरे हा नंतरचा भाग आहे, पण मी आत्ता काय करते, आत्ता मी हे असं करते, मग फॉर अ टाईम बिंग इन्स्टंट मी त्याच्यामध्ये मर्ज व्हायला पाहिजे. आणि इमिजिएट त्याच्यानंतर बटन ऑन अँड बटन ऑफ हे व्हायला हवं आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. आता माझ्यासोबत आहे ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेजी. आणि मराठी नाटक असेल, चित्रपट आणि मालिकांमध्ये आता खूप छान व्यक्तिरेखा त्या साकारत आहेत आणि त्याच निमित्ताने या मालिकेच्या सेटवर मी आले. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? एकदम छान, मस्त आहे, टकटक दिसत आहे एकदम. आता आम्ही बघतोय तुम्ही थोडं दम देत आहे इतरांना आणि पुरुषांना काय तुम्ही येऊ देत नाही, अजिबात प्रवेश नाही, आम्हाला आवडतच नाही. तर हो, म्हणजे कसं आहे की आम्हाला पुरुषांचा फार वाईट अनुभव आलेला आहे, त्यामुळे आमचं असं ठाम मत की एक जात पुरुष जात जी आहे ना ती हरामखोर आहे, नकोच आहे, आमच्या घरातच नको. हां, कारण त्यांच्या त्यांनी फार त्रास दिलेला आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या सुनांना, नातीला आणि मी सांगून ठेवलेलं आहे की आमचा मोठा उद्योग आहे ना मसाल्याचा, मग ते उद्योग करायला आम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. हे सगळे लोक आले ना म्हणजे आमचं सगळं कॉन्सन्ट्रेट बिघडतं. आपल्या घरातच नको ना, आपल्या घरात नको, आपल्या जीवनात नको, आपल्या आयुष्यात नको. हे पुरुष माणसं नकोत, बाहेर बोर्ड लावून ठेवलेलं आहे. बाहेर जर कोणी न विचारता आतमध्ये आलं तर माझ्याकडे वेताची छडी आहे, वेताच्या छडीनं मी फोडून काढते. हो, अगदी असे असे असा दमदार गोडा मसाला आहे. आणि आम्ही गोडा मसाला या नव्या मालिकेविषयी बोलतोय. तेंडुलकर निवास जे आहे तिथे आम्ही आलो आहे आणि छान सगळ्या महिला मंडळाशी गप्पा सुरू आहेत. पुरुष मंडळी काही दिसत नाही, जसं तुम्ही सांगितलं त्यांना एंट्रीच नाही, नकोच ते इकडे. पण नाही, खूप तुम्हाला विविध भूमिकांसाठी विचारत असतील, पण या भूमिकेतलं तुम्हाला काय नेमकं भावलं की आता हे करूयात काहीतरी, कारण आम्हालाही प्रोमो बघतोय ते इंटरेस्टिंग वाटते. नाही, म्हणजे कसं आहे की ही नुसती विनोदी भूमिका नाही आहे, तुमच्या कणखरपणातनं निर्माण होणारा जो एक सॉफ्ट ह्युमर आहे, म्हणजे नुसतं विनोदाची चौकट नाही आहे, तर विनोदी अंगाने घेतली गेलेली ही भूमिका आहे. म्हणजे यात गांभीर्यपूर्वक विचार नाही असं नाही, समाजाला देण्यासाठी यामध्ये मेसेजसुद्धा आहे. असं नाही की आमच्या तोंडून आम्ही काही वेगळी गोष्ट सांगत नाही, प्रत्येक महिलांच्या तोंडी असे वेगळा मेसेज पण दिला गेलेला आहे. पण तो जर विनोदानं तुम्ही सांगितलं किंवा हलक्या फुलक्या अंगानं सांगितलं तर ताबडतोब कळतं असं मला वाटतं. आणि म्हणून त्या उद्देशानं, तो उद्देश ठेवूनच दिग्दर्शकाने एका वेगळ्या पद्धतीची बांधणी, मांडणी या मालिकाची केलेली आहे. त्यामुळे दर दिवशी आम्हाला वेगळे पण दिसतं, म्हणजे वेगळं शिकायला मिळतं, वेगळं ऐकायला मिळतं आणि मुख्य म्हणजे वेगळं वाचायला मिळतं. कारण तुम्हाला कुठली गोष्ट करायची असेल तर मटेरियल मजबूत पाहिजे. त्यामुळे या भूमिकेचं जे मटेरियल आहे, म्हणजे लेखन जे आमच्या श्वेता पेंडसेनं लिहिलं आहे किंवा आमच्या रोहिणीताई आहेत, ह्यांचं जे लेखन आहे ते कलाकाराला बोलण्यासाठी पूरक असं खाद्य आहे. आणि तुमचा उत्साह आणि तुमची ऊर्जा ती आम्हाला या सगळ्या सेटवर जाणवते, त्यामुळे इतरांनाही खूप छान उत्साह मिळतोय तुमच्याकडनं. पण तुमच्याकडे बऱ्याच भूमिकांसाठी विचार येत असतील, मग चित्रपट असतील, मालिका असेल, पण त्यासाठी निवड काय पद्धतीची सध्याच्या घडीला तुम्ही करत? सध्याच्या घडीला कसं होतं की एकांगी जर एकसारखी भूमिका असेल तर शक्यतो मागे जर मी केली असेल तशीच, तर पुन्हा तशीच करण्यात काही मजा येत नाही. पण शेवटी असं आहे, आपलं प्रोफेशन आहे, त्यामुळे एक जरी आपण केलेलं असलं तरी दुसरं जर करायचं असेल तर थोडासा वेगळा विचार करून मी ते सादर करते. म्हणजे मी ते प्रोजेक्ट टाळते असं नाही, त्यातल्या त्यात काही करण्यासारखं आहे का हा विचार करून मग मी ती भूमिका करते. इतकी वर्ष तुम्ही करत आहे काम, तर एक अभिनयाशी एकजूट खरं तर म्हणायला लागेल की इतकी वर्ष काम करत असताना तुम्हाला वैविध्यपूर्ण तुमचं काम आहे ते आम्ही बघितलेलं आहे आतापर्यंत. आणि त्यातही तितक्याच ऊर्जाने, तितक्याच उमेदीने तुम्ही सेटवर वावरताय, या सगळ्या ही ऊर्जा येते कुठून ताई? आम्हाला जरा सांगा ना सिक्रेट. काही गोष्टींची उत्तरं आपल्याकडे नसतात, ऊर्जा असणाऱ्या व्यक्तीकडे नसतात ती, ते उत्तर फक्त निसर्गाकडे असतं. मुख्य गोष्ट अशी आहे की आपण येणारी प्रत्येक गोष्ट समाजात बघणारी, बघितल्यानंतर
किंवा आपल्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा वावरतो त्याच्यामध्ये असणारे चांगलं वाईट अनिष्ट वगैरे वगैरे जे काय आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही जर विचारपूर्वक पॉझिटिव्हली घेतलीत, जर त्याचा त्या गोष्टीचा परिणाम तुम्ही स्वतःवर करून घेतला नाहीत तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त, तर मला वाटतं हे सहज साध्य आहे की हे तुम्ही जसं स्वतः एनर्जेटिक काम करू शकता तसं दुसऱ्याला तुम्ही उत्तेजित करू शकता. हां, दुसऱ्याला तुम्ही एनर्जेटिक करू शकता, फक्त दुसऱ्याची तशी तयारी पाहिजे. म्हणजे आयुष्यातली सकारात्मकता ती तुम्हाला तितकीच शेवटपर्यंत असण्याची फार गरज आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत काम करू शकता. काय तुमच्या मनात जे आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुमचा चेहरा हे प्रतिबिंब आहे, तो एक आरसा आहे, तर त्यामुळे त्या मनात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर चेहऱ्यावर उमटतात. तर जेव्हा मी अशा प्रकारच्या भूमिका करते तेव्हा हे भूमिका जगणं वगैरे हा नंतरचा भाग आहे, पण मी आत्ता काय करते, आत्ता मी हे असं करते, मग फॉर अ टाईम बिंग इन्स्टंट मी त्याच्यामध्ये मर्ज व्हायला पाहिजे आणि इमिजिएट त्याच्यानंतर बटन ऑन आणि बटन ऑफ हे व्हायला हवंय आणि ते आहे. उत्तम पद्धतीने सादर करता आणि नव्या मालिकेच्या निमित्तानं शुभेच्छा आणि खूप मजेशीर ठरेल हा प्रवास आमच्यासाठीही बघण्यासाठी जे प्रेक्षक होतील. हो, प्रेक्षक बघतीलच, माझं तर म्हणणं आहे बघावंच, पुरुषांनी नक्कीच बघावं, पुरुषांनी विशेष करून फार फार गरज आहे या गोष्टीची. त्यांच्या मनात असणारे जे काही समज गैरसमज आहेत ना ते सगळे दूर होतील आणि नाही बघितलं तर माझ्याकडे वेताची छडी आहेच. खूप छान वाटलं बोलून आणि शुभेच्छा ताई, थँक्यू सो मच.